नमस्कार, आज आहे विजयादशमी। विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवशी सगळे नवीन घर गाडी घेण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो। दसरा पूजा आपण एकदम सिंपल मांडणी बघूया। सगळ्यात पहिले उठल्यावर आधी आंघोळ झाली की तुळशीची पूजा करायची। तुळशीची पूजा करून झाल्यावरती दारात दार आधी स्वच्छ करायचं आणि नंतर मग तिथे रांगोळी काढायची। तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने रांगोळी काढा। हे सगळं देवाचं साहित्य आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे। आंब्याचं तोरण खूप शुभ मानलं जातं दाराला। दिव्यामध्ये आहे ना आपण वाती बनवून घेऊया। दोन दिवा बनवायचा, एक तुपाचा आणि एक तेलाचा। हॅलो, नमस्ते तुम्हाला सगळ्यांना। दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण एकदम सिंपल पद्धतीने पूजा कशी करतात ती दाखवते तुम्हाला। तुम्हाला जशी पूजा जमते तशी तुम्ही करा। चला तर बघूया आपण। इथे मी हे आपटेची पानं ठेवलेली आहेत, हे प्रसाद म्हणून केळी। इथे निरंजन लावूया आता। हे पुस्तक ठेवलेले आहे। हे थोडीशी फुलं घेतलेली आहेत। हे अक्षदा, कुंकू, हळद। आज बघा, ज्याच्यापासून आपल्याला विद्या भेटते त्याची पण पूजा करायची। म्हणजे आपल्याकडे कम्प्युटर आहे, चला तर आपण त्याची पण पूजा करूया। एक फूल ठेवायचं। आजच्या दिवशी आहे ना लोखंडाची पण सगळ्या याची पूजा करतात। आज आपण किचनवरती पण पूजा करायची, कारण जिथे आपण अन्न बनवतो, जिथून आपल्याला अन्न पुरवठा भेटतो, त्याची पण पूजा करायची। हळदी कुंकू वाहायचं, अक्षता टाकायचं आणि एक फूल ठेवायचं। जसं आपल्याला जमेल तसं। असं आपल्याकडे जे पण आपण कोणती मंदिरात पूजा करतो, आपले जे पण कोणते देव आहेत त्यांना असे हार लावायचं। हे आपण जे मांडणी केले ना त्याच्यावरती प्रत्येकावरती हळदी कुंकू व्हायचं, अक्षता टाकायचं, फूल ठेवायचं, साईडला तांब्या भरून पाणी ठेवायचं, दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं। हे दिवा आहे ना, दिव्याची पण पूजा करायची। हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावरती अक्षता टाकायच्या। हे शंख आहे, शंखाची पण पूजा करायची। शंखामध्ये पाणी भरायचं आणि थोडंसं अक्षता टाकायचं। हे बघा, असं अशा पद्धतीने आम्ही पूजा करतो। जास्त काही एकदम अवघड नाही, एकदम साध्या पद्धतीने करतो। प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत खूपच वेगळी असते। आज आपण ईश्वराचरणी एकच मागूया, सगळ्यांना सुख समृद्धी आणि सगळ्यांच्या घरी भरभराट होऊ दे हीच मागणी करते। परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा।